हॅलो. हॅलो आरती, मी बोलतोय. हां बोल. इन्शुरन्स क्लेमचा चेक मिळाला? हो मिळाला. त्या लोकांनी काही चौकशी तर नाही केली? आरती, मी तुला विचारतोय, त्या लोकांनी काही विचारलं नाही? काही नाही विचारलं. कोण कोण होतं तिकडे इन्क्वायरी करायला? मी नंतर फोन करून मी ड्राईव्ह करते. आय होप काही प्रॉब्लेम झाला नसेल. तुला काही आयडिया? मी तुला नंतर फोन करते. कोण आहे? कोण आहे? हूज देयर? ओ माय गॉड, कोण आहेस तू? कम आउट. रिव्हॉल्वर खाली ठेव, रिव्हॉल्वर खाली ठेव आरती. मी अमर आहे, अमर. अमर तू? हो मी आरती, मी आहे. अमर तू काय करतोयस इथे आणि तू काय हा अवतार बनवलायस? माय स्वीट लिटिल वाईफ, 6 महिने मी असाच वेश बदलून फिरतोय. लुक, दिस इज सो डेंजरस. जर तुला कोणी ओळखलं असतं तर आपल्या सगळ्या प्लॅनचा चुथडा झाला असता. एक मिनिट आरती, तू मला ओळखलंस का? नाही ना आरती. जेव्हा माझी बायको मला नाही ओळखू शकली तर दुसरं कोणी मला कसं ओळखणार? इडियट, यू डोंट अंडरस्टँड. तू कधीच मेला आहेस. यू आर अ डेड पर्सन. कम ऑन आरती, आम्हाला 2 करोडचा चेक मिळालाय. आता कोणी आमचं काहीही बिघडवू शकत नाही. ए आरती, काय? आय मिस यू अ लॉट. आय मिस यू टू अमर. आय मिस यू. ओ माय गॉड. अँड यू नो समथिंग, मी जेव्हा त्या प्रेताजवळ रडत होते ना तेव्हा त्या पोलीस इन्स्पेक्टरचा चेहरा बघण्यासारखा होता. तो माझ्याजवळ आला आणि म्हणायला लागला, मॅडम तुम्हाला कसली पण गरज असेल ना तर मला नक्की सांगा. अँड दॅट इन्शुरन्स गाय, ओ माय गॉड, यू हॅव टू सी हिम, इज टू फनी. आणि आरती, आम्ही त्या लोकांना कसं मूर्ख बनवलं बघ, आणि आता आम्ही करोडपती बनलोय. या अमर, पण हे सगळं शेवटी चुकीचंच आहे ना. हे बघ आरती, कोणतंही काम चुकीचं कधीच नसतं. ते चुकीचं तेव्हा होतं जेव्हा त्याला चुकीचं साबित केलं जातं. मला फार भीती वाटते. रिलॅक्स आरती, रिलॅक्स. तूच तर म्हणाली होतीस ना की ही केस संपलीय, जस्ट सेलिब्रेट. तू तर असं बोलतोय जसं की आपल्याला पैसे मिळालेच आहेत. पैसे नक्कीच मिळतील आरती. मग आम्ही कॅनडाला जाऊ आणि कॅनडाला गेल्यावर असाच खेळ पुन्हा एकदा खेळायचा. व्हॉट? दचकू नकोस आरती, डोंट बी सरप्राईज. तिथे गेल्यावर मरायची पाळी तुझ्यावर असेल. हे तू काय बडबडतोय समर? येस आरती, आम्ही कॅनडाला जाऊ आणि तिथे तुझ्या नावाचा इन्शुरन्स काढायचा. मग तुझ्यासारख्या बाईचा चेहरा शोधून तिचा खून करायचा. मग इन्शुरन्सचा सगळा पैसा आपला. म्हणजे मग आपण तिच्याबरोबर सुद्धा तेच करायचं जे आपण भगवान भिकाऱ्याबरोबर केलं होतं. बंद कर, चेहरा ओळखू नाही आला पाहिजे आरती. ट्रेनचा दरवाजा उघड, धक्का मार त्याला, बाहेर फेक. Ha ha ha.
अमर 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 आरती अमर अमर हे सगळं काय आहे ये बस आरती आजपासून आमच्या नव्या जीवनाला सुरुवात होतीये सुखानं भरलेल्या ज्यात फक्त तू असशील मी असेन आणि आमचं बाळ असेल खरंच अमर येस आय मीन इट क्लोज युअर आईज मेक अ विश अँड ब्लो द कॅन्डल्स वेडा झालास का तू तू कधीच मेलायस ओ गॉड हॅलो 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 कोण होतं आरती माहित नाही कोणी बोलतच नव्हतं हॅलो हॅलो कोण बोलताय भगवान कोणाचा फोन होता आरती अमर कोणीतरी बोललं काय बोलला कोणीतरी बोललं की भगवान व्हॉट काय झालं अमर आरती आरती अग डोरबेल वाजली काही डोरबेल वाजली नाहीये चल झोपूया बघ बघ मी सांगितलं होतं डोरबेल वाजली यावेळी कोण आलं असेल जा जा आरती आरती जाऊन बघ कोण आहे मी बघू मग का स्टुपिड मी बघू मी मेलोय आय एम डेड ओके रिलॅक्स मी बघते कोण आहे कोणी बोलतच नाहीये विचार परत विचार तू कोण आहे विक्रम इनामदार क्राईम ब्रांच क्राईम ब्रांच क्राइम ब्रांच वाले इथे कसे मॅडम प्लीज ओपन द डोर एक मिनिट एक अर्जंट इन्क्वायरी करायची आहे प्लीज ओपन द डोर अर्जंट इन्क्वायरी अगं आरती तू तर म्हणाली होतीस की ही केस संपली आहे म्हणून मग हा इथे का आलाय मला काय माहित मॅडम प्लीज ओपन द डोर हा एक मिनिट उघडते रिलॅक्स रिलॅक्स आरती हे बघ मी आतमध्ये जाऊन लपतो ओके तू दरवाजा नाही पण रिलॅक्स आरती मी इथेच आहे ओके मॅडम प्लीज ओपन द डोर एक एक मिनिट मिस्टर इनामदार एक मिनिट सांभाळशील ना सगळं गो हॅलो मॅम बराच वेळ लावला तुम्ही दरवाजा उघडायला हो मी जरा घर आवरत होते पसारा झाला होता ना मॅम आय एम विक्रम इनामदार फ्रॉम क्राईम ब्रांच हे माझं कार्ड इट्स ओके नाही वाचून घ्या खात्री करून घ्या इट्स रिअली ओके इट्स ओके आत यायला नाही सांगणार ओके काही हरकत नाही पोलीस तसं यात शिरतातच गुड नाईस हाऊस
मॅम, मागील 4 दिवसांपासून मी तुमच्या घरी येतोय, बेल वाजवतो आणि निघून जातो. मागील 4 दिवसांपासून. 4 दिवसांपासून? तुमचं घर नेहमीच लॉक असतं का? ते ऍक्च्युली मी इथे एकटीच राहते, तर स्वाभाविकच आहे बाहेर जाताना मी लॉक करूनच जाणार ना. आर यू शुअर या घरी तुम्ही एकट्याच राहता? म्हणजे काय? अरे वा, चेस, क्या बात है. हा तर फक्त इंटेलिजंट लोकच खेळू शकतात. मला सांगा, तुमच्या घरी कोण खेळता चेस? मी खेळते चेस. तुम्ही खेळता चेस का? मी तुम्हाला इंटेलिजंट नाही वाटत? नाही, तसं काही नाहीये. तुमचा पार्टनर कोण आहे? काय? चेसचा पार्टनर कोण आहे तुमचा? मी एकटीच खेळते तो. तुम्ही एकट्याच खेळता? हा, म्हणजे चित भीमेरी पट भीमेरी. व्हेरी गुड. पाणी मिळेल का? मिनरल वॉटर. ओ, तुम्हाला मिनरल वॉटर पाहिजे? शुअर. चुपचाप इथेच राहा, त्याला संशय येतोय. गो फास्ट. पाणी सर. ओ थँक्यू. काय काय झालं? काय झालंय? तुम्हाला भीती का वाटते? मला भीती का वाटेल? तुम्हाला भीती वाटत नाही? कशाची भीती? तुम्ही माझं नाव ऐकलं ना, विक्रम इनामदार. लोक माझं नाव ऐकतात, चळाचळा कापतात. मी तुमच्या समोर साक्षात उभा आहे आणि तुम्हाला भीती नाही वाटत? तुम्हाला म्हणायचं तरी काय? तुम्हाला भीती नाही वाटत? व्हॉट आर यू ट्राइंग टू से, इन्स्पेक्टर? जस्ट शट अप. आवाज जेवढा खालच्या पट्टीत राहील, बोलायला तेवढीच मजा येईल, समजलं? परवा डीआयजी साहेबांचा फोन आला. ते म्हणाले, बघा इनामदार, आजपासून आरती देसाईंची केस तुम्हाला हाताळायची, म्हणून आजपासून तुमची केस माझ्याकडे. कोणती केस? तुमच्या पतिदेवांच्या खुनाची केस. एक्सक्यूज मी इन्स्पेक्टर, माझ्या पतीचा खून नव्हता झाला, त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. काय बोललो मी? काय बोललो मी? खून बोललो? हो. पोलीसवाला आहे ना मी, त्यामुळे प्रत्येक मरणाला खूनच समजतो. एक काम करा ना, तुमच्या पतिदेवांचं बर्थ सर्टिफिकेट, सॉरी डेथ सर्टिफिकेट द्या ना. शो. मी तर तुमच्याकडे फक्त सर्टिफिकेट मागितलं होतं, तुम्ही तर अख्खी फाईल घेऊन आलात. एक्सक्यूज मी? पूर्ण तयारी करून बसला आहात तुम्ही? अरे तुम्ही उभ्या का, बसा ना. नो, आय एम ओके. ओके, नो प्रॉब्लम. हे डेथ सर्टिफिकेट, इन्शुरन्स. सिगरेट कोणती ओढता आपण? सॉरी, सिगरेट कोणती ओढता आपण? आय डोंट स्मोक. मग चेसबोर्ड जवळ जो ऍश्ट्रे आहे ज्यात सिगारेटचा थुटूक पडलाय. हो, ते मी कधी कधी स्मोक करते. काय झालं? तुम्ही ती एक म्हण ऐकली आहे का? कोणती? हाताशी आलं पण उपाशीच राहिलं. हो, ऐकल्यासारखी वाटते. याचा अर्थ माहितीये का? नाही. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जो इन्शुरन्सचा चेक मिळाला ना, 2 करोड रुपयांचा, तो बँकेत नका टाकू इतक्यात. व्हॉट? बँकवाले एक्सेप्ट नाही करणार. पण का नाही करणार? कारण की तुमची केस आजपासून माझ्याकडे आहे आणि मीच त्या बँक मॅनेजरला स्ट्रिक्टली सांगितलंय की जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत हा चेक एक्सेप्ट करायचा नाही.
ओके. पण इन्स्पेक्टर. मॅम, ही केस नंबर 99 आहे आणि जोपर्यंत ही केस सॉल्व होत नाही तोपर्यंत तुम्ही मुंबई सोडून जाऊ शकत नाही. अरे वा, ही फोटोतली व्यक्ती कोण आहे मॅडम? अमर आहे तो, माझा पती. ओ सॉरी. यांना तुम्ही काही घातलं का नाही? काय म्हणजे ते, म्हणजे ते माणूस, ते काय म्हणतात ते स्वर्गीय होतो ना, ते वरती जातो तेव्हा ते काही घालतात ना, ते फुलांचा हार. करेक्ट. हा, ते फुलं कोमेजली होती म्हणून मी. तर उद्या फ्रेश हार घाला यांना. व्हेरी हँडसम. 5'11" असतील हे, नाही? हो. वजन पण असेल जवळपास 80 किलो. इन्स्पेक्टर, माझ्या मिस्टरांच्या वजनाचं या केसशी काय घेणं देणं आहे? घेणं देणं आहे मॅम. डेथ सर्टिफिकेटच्या हिशोबाने या व्यक्तीचं, म्हणजे मेलेल्या व्यक्तीचं वजन फक्त 50 किलो होतं आणि या व्यक्तीचं 80 किलो. तर या 6 महिन्यात ही 30 किलोची घट आली कुठून? हा, नाही आता जबाब नकोय. मी 11 वाजता परत येतोय, तेव्हा जबाब तयार ठेवा. दिस मॅन इज अ फ्रॉड. हा माणूस जसा दिसतोय तसा नाहीये. तू हे कसं काय म्हणू शकतोस? जस्ट थिंक आरती, जस्ट थिंक. जर का हा माणूस क्राईम ब्रांचचा असता तर तो तुला इतकंच का सांगून जाईल की हा चेक तुम्ही डिपॉझिट नका करू? तो ब्रांच मॅनेजर हा चेक ऍक्सेप्ट नाही करणार. बट अमर, त्याने इन्क्वायरी केली, ही फाईल चेक केली. एक्झॅक्टली आरती, तो ही फाईल चेक करायला आला होता. त्याला या केसच्या बाबतीत काही माहीत नाहीये. ही फाईल चेक करून तो या केसबद्दल माहिती गोळा करत होता. आरती, त्याने हे सांगितलं ना की तो 11 वाजता येईल? हो, तो 11 वाजता पूर्ण तयारीनिशी येईल. या सगळ्याचा अंदाज घ्यायला, तुला ब्लॅकमेल करण्याकरता. ही इज अ ब्लडी ब्लॅकमेलर. अमर, अमर जर तो खरंच ब्लॅकमेलर असेल तर आपलं काय होणार? आपलं काय होईल हे तर मी नाही जाणत, पण मी हा विचार करतोय की तुझं काय होणार. व्हॉट डू यू मीन, तुझं काय होणार? आरती, तू हे सिद्ध कसं करशील की हा खून तू नाही केलास? हा खून मी केलेला नाही आहे. यू आर राईट. पण आरती, मी तर कधीच मेलोय. लोक तर हेच म्हणतील ना की 2 करोडच्या लालसेपायी तू आपल्या नवऱ्याचा खून केलास. यू आर डिस्कस्टिंग. हाऊ कॅन यू टेल दिस टू मी? हाऊ कॅन यू टेल दिस टू मी? टेल मी. तू माझ्या समोर असं बोलू तरी कसं शकतोस? हिम्मत कशी झाली बोलायची असं? नाही नाही नाही, ऐकू नाही. रिलॅक्स, कूल डाऊन. मी तुला हे एवढ्यासाठी सांगतोय की जर असा काही प्रॉब्लेम झाला तर त्याला सॉल्व्ह कसं करायचं. दॅट्स इट. दॅट मीन्स येस, दॅट वे आरती. हॅलो शर्माजी, मी आरती बोलतीये. सर, ते आज मला कोणीतरी सांगितलं की मी माझा चेक डिपॉझिट नाही करू शकत, मला पैसे नाही मिळणार. सर सर प्लीज, मला पैशांची खूप गरज आहे. सर प्लीज अंडरस्टँड मी. सर काय म्हणजे मी माझा चेक डिपॉझिट करू शकते? मला माझे पैसे मिळू शकतात? थँक्यू सर, थँक्यू सो मच सर, थँक्यू. थँक्यू शर्माजी. यू आर राईट.
अमर खाली वाकून बस इनामदार है। आई सेड खाली बस। मी सांगितलं ना तुला खाली बस। हॅलो मॅम, काय हाव आर यू? आय एम ओके। मला जरा तुमच्याकडे चौकशी करायची होती। वर चालायचं? चालेल चालेल, इथे सुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही। अरे वा, आज खूप खुश दिसताय तुम्ही। हो आहे, तर काही खास कारण? मिस्टर विक्रम इनामदार, बँकेने माझा चेक एक्सेप्ट केलाय। व्हॉट? येस। काय बोलताय तुम्ही हे? ओ या, रिअली या। कॅन आय हॅव युअर आयडेंटिटी कार्ड प्लीज? ओ या, ऑफकोर्स। एक सेकंड, हा कुठे ठेवलं? हेलो क्राइम ब्रांच, मिसेस देसाई बोलतीय। यू कांट डू दिस, आई एम टेलिंग यू, यू जस्ट कांट डू दिस। मला विक्रम इनामदारांचा नंबर हवाय प्लीज। या 9821। हो ओके, 786। थँक यू। हॅलो, कुड आय स्पीक टू मिस्टर इनामदार प्लीज? या, विक्रम इनामदार हियर। हॅलो मिस्टर इनामदार, दिस इज मिसेस आरती देसाई स्पीकिंग। ओ बोला आरतीजी, बोला। सर, एक इसम मला खूप दिवसापासून त्रास देतोय, तो म्हणतोय की तो विक्रम इनामदार आहे। अच्छा, मला माहिती आहे। तुम्हाला माहिती आहे? कस? ए ए, इकडे 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 बघ, पलट। करेक्ट, मीच आहे, इन्स्पेक्टर इनामदार मॅडम। बाय। Shut up you! आरती, हे काय सॉन्ग करून घेतलंयस तू? विक्रम इनामदार, दॅट मॅन इज सिक, आय टेल यू। त्याची माणसं सगळीकडे पसरली आहेत, त्यांच्यापासून वाचण्यासाठी मी हे सगळं केलंय, कळलं? तू कॉफी घेणार? आरती, यू नो समथिंग, ती समोर जी बिल्डिंग आहे ना, तिथून आपल्यावर कोणीतरी नजर ठेवून आहे। व्हॉट? येस, त्या समोरच्या बिल्डिंग मधून कोणीतरी आपल्यावर नजर ठेवत आहे। आरती, तुझा मोबाईल स्विच ऑफ होता का? मी केव्हाचा ट्राय करतोय। अगेन बिकॉज ऑफ विक्रम इनामदार, दिवसातून हजार वेळा फोन करतो, हैराण करून सोडले त्या माणसाने, म्हणून फोनच ऑफ करून ठेवला मी। पण तू गेली कुठे होतीस? मला तुला एक गुड न्यूज द्यायची होती। गुड न्यूज? काय? कम हियर। काय डार्लिंग? द गुड न्यूज इज, शिट, आय एम श्योर इट्स विक्रम इनामदार। हॅलो, येस, या। कोणाचा फोन होता? हु एल्स? विक्रम इनामदार। अमर,
विक्रम इनामदार आलाय. जा पोळीतून जा. मिसेस देसाई, मिसेस देसाई, मिसेस देसाई, मिसेस दे. अरे आपण इथे आहात. तुम्ही माझ्या घरात आलात कसे? मॅम, जर आपण दरवाजा उघडा सोडाल तर कोणीही आत येऊ शकतो. मी दरवाजा बंद केला होता. तुम्ही ठप करून दरवाजा बंद केला आणि ठप करून दरवाजा उघडला गेला. ओ मला एक सांगा मिसेस देसाई, आपले आपल्या पतीशी संबंध कसे होते? संबंध? आमचे संबंध खूप चांगले होते. मग त्यांनी सुसाईड का केलं? सुसाईड? माझ्या मिस्टरांकडे सुसाईड करण्याचं कुठलंच कारण नव्हतं. पण तुमच्याकडे त्यांचा खून करण्याची एक सबब होती, त्यांचा 2 करोडचा चेक. मिस्टर इनामदार, तुम्ही काय बडबडताय? तुम्ही माझ्यावर आरोप करताय. मी माझ्या मिस्टरांचा खून का करेन? आय एम आस्किंग यू समथिंग, आन्सर मी. इंटरेस्टिंग. व्हॉट इज इंटरेस्टिंग? हे डॉक्टर पवन कोठारी तुमचे गायनाकोलॉजिस्ट आहेत ना? हो. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम, आपण आई बनणार आहात. व्हॉट यात लिहिलंय? मिसेस आरती देसाई, प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह, फिटस 1 मंथ. फिटस 1 मंथ? 1 महिन्याचं बाळ? एक मिनिट. तुमच्या नवऱ्याला जाऊन किती महिने झाले? 6 महिने झाले. हा, तर 1 महिन्याचं बाळ हे कसं, हे कसं कॅल्क्युलेशन आहे? मला काही कळलं नाही मॅम. ते ऍक्च्युअली असे की नाही, त्याची काही गरज नाही आहे. मला आत्ताच उत्तर त्याची काही गरज नाही आहे. मी परत येईन तेव्हा जबाब तयार ठेवा. हाऊ कॅन यू बी सो स्टुपिड आरती? तू प्रेग्नंट झालीस तर झालीस आणि रिपोर्ट असा टेबलवर ठेवलास, म्हणजे तो विक्रम इनामदार येईल आणि तुझा आई होण्यासाठी अभिनंदन करेल. हाऊ डिस्गस्टिंग. अमर, आता जे काही झालं ते होऊन गेलं, आता पुढे काय करायचं आपण? अमर, आरती, आपल्याकडे फक्त एकच रस्ता आहे. काय? तू अबॉर्शन करावंस. अमर, तू हे काय सांगतोयस? हो आरती, हो. या व्यतिरिक्त आपल्यापुढे दुसरा रस्ता नाहीये. अमर, अमर, हे आपलं बाळ आहे, आपलं बाळ आहे. तुला माहिती ना, तू किती दिवसापासून बाळाची वाट बघत होतास. अमर प्लीज, तू बाळाबद्दल असा विचार कसा काय करू शकतोस? अमर प्लीज, आरती, स्टॉप इट, स्टॉप इट. शांत हो, शांत हो. ऐक माझं, लुक ॲट मी. आपण काय ठरवलं होतं की आपल्या वाटेत जे काही आडवं येईल त्याला आपण आपण कोणत्याही स्थितीत नष्ट करून टाकायचं. पण अमर, हे आपलं बाळ आहे, आवर चाइल्ड. कंट्रोल युअर सेल्फ आरती, कंट्रोल युअर सेल्फ. अमर कंट्रोल. आरती, तू ती बिरबलाची गोष्ट ऐकलीस? आरती, एकदा बिरबलानं एका माकडिणीला आणि तिच्या पिलाला एका पाण्याच्या टाकीत टाकलं होतं आणि मग त्यात पाणी ओतायला लागला. त्यात पाणी भरत गेलं, भरत गेलं. जसजसं पाणी वाढत गेलं, माकडिणीने आपल्या पिलाला वाचवण्यासाठी आपल्या हृदयाशी कवटाळलं. आणि जेव्हा पाणी माकडिणीच्या नाकातोंडाशी आलं ना, तेव्हा त्याच पिल्लाला आपल्या पायाशी ठेवून त्याच्या आधाराने ती त्या टाकीमधून बाहेर पडली. अस्तित्व आरती, अस्तित्व. जेव्हा प्रश्न अस्तित्वाचा असतो ना, तेव्हा केलेलं कोणतंच काम कधीच चूक नसतं. तुला अबॉर्शन करावंच लागेल. डॉक्टर मल्होत्रा, आता मी काय सांगतोय ते नीट ऐका आरती. मी डॉक्टर मल्होत्रांशी बोललोय. उद्या ज्वेल नर्सिंग होममध्ये तुझं अबॉर्शन होईल. त्याकरता तू सकाळी 8 वाजता इथून निघशील आणि ऑटो पकडशील. पण तू डायरेक्टली ज्वेल नर्सिंग होममध्ये नाही जाणार. कदाचित विक्रम इनामदारला संशय येईल म्हणून तू रिक्षा करायची आणि अंधेरी स्टेशनला जायचं. 15-20 मिनिटं इकडे तिकडे भटकायचं. मग पुन्हा ऑटो करून ज्वेल नर्सिंग होममध्ये ॲडमिट व्हायचं. तिथे तुझं अबॉर्शन होईल.
आरती तू इथे काय करतोयस? तुला माहितीये ना विक्रम इनामदार इकडेच भटकत असतो. हो माहितीये, चल बॅग मला दे. चल हळू दरवाजा बंद कर. कोण आहे? चल किती वेळा समजावलं तुला? प्रेमाने सांगतोय तर डोक्यावर चढतेस तू? ए जेव्हा रिमांडवर घेईन ना तेव्हा समजेल तुला. पहिलं तू हे सांग की माझ्या घरात घुसायची हिम्मत झाली कशी तुझी? पोलिसांना परमिशनची गरज नसते, समजलं की नाही? माझ्या घरात घुसायला तुम्हाला परमिशन घ्यायला हवी होती. तुझी परमिशन मी घेऊ? हो. खरं सांग तो पळाला तो कोण होता? मला नाही माहित. खरं सांग तो कोण होता? मी सांगितलं ना मला नाही माहित. नाही माहित? ए मी काय सांगणार नाही तुला. गो टू हेल. ए मी तुला असं सोडणार नाही, मी तुझ्याकडून सगळं वदवून घेईन. आदिति सिद्ध करून दाखव. जा. मी तुला असं सोडणार नाही, तुला तर दाखवूनच देईन की मी काय चीज आहे ते. ए तुला काय करायचं ते करून घे. मी याचा छडा लावेनच. कुठे होतीस दिवसभर तुम्ही? मी विचारलं कुठे होतीस दिवसभर? तुम्ही माझ्या घरात काय करत आहात? कुठे होतीस दिवसभर? ते माझ्या कुणा नातेवाईकाची डेथ झाली होती, मी तिकडे गेले होते. अच्छा 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 अच्छा. तर तुमच्या कोणा नातेवाईकाची डेथ झाली होती म्हणून मग तुम्ही अंधेरी स्टेशनवर गेला होतात, मग तिथून ज्वेल नर्सिंग होम मध्ये गेलात आणि मग तिथे अबॉर्शन केलं. ह्याचीच डेथ झाली ना? करेक्ट. आणि अबॉर्शन नंतर जेव्हा तुम्ही आराम करत होता ना नर्सिंग होम मध्ये, तेव्हा मी इथे तुमच्या घरी बसलो होतो. मी इथे एक पिक्चर पण बघितला, काय नाव होतं त्याच? डबल ट्रबल. हॅलो हॅलो मिसेस आरती. लवली प्लॉट इट वॉज, सुपर. काय प्लॉट होता? हजबंड अँड वाईफ. हजबंड स्वतःचा इन्शुरन्स काढतो आणि जसा तो इन्शुरन्स काढतो आपल्यासारख्या दिसणाऱ्या कोण्या व्यक्तीला पकडून घेऊन येतो, त्याला आपले कपडे घालतो आणि त्या बिचाऱ्याला मारून टाकतो, सपशेल त्याचा मुर्दा पाडतो आणि नंतर हजबंड अँड वाईफ पळून जातात. कमालीची स्टोरी होती. मला वाटलं ही फिल्म मी पूर्वी कधीतरी पाहिली होती, नंतर मला समजलं की ही तर केस नंबर 99 ची स्टोरी आहे. तुझा टॉम क्रूज कुठे आहे? टॉम क्रूज तुझा हिरो अमर कुठे आहे? मी सांगितलं ना तो मेल आहे म्हणून. अच्छा मेल आहे? मग जो इथून पळाला तो अमरचा मुर्दा होता? अमरचा मुर्दा पळाला का इथून? तू मला मारणार? किल मी, कम ऑन कम ऑन, किल मी. आय सेड किल मी. माझ्या जवळ येऊ नकोस. डोंट किल मी. डोंट कम नियर. अरे अमर, अरे गन कुठे गेली तुझी? गन कुठे? ओ माझ्या हाती आली. जादू केलालची जादू. विक्रम इनामदार,
तुम्हाला वाटतं ना अमर जिवंत आहे? मी पण म्हणते अमर जिवंत आहे. जा जाऊन प्रूव्ह करा, प्रूव्ह करा की अमर जिवंत आहे. मी पण सांगते अमर जिवंत आहे. प्रूफ पाहिजे तुला? हा प्रूफ पाहिजे, प्रूफ पाहिजे तुला. हो मग स्वतःच बघ. मी काय म्हणत होते की आपण काही कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. मला विचार करायला वेळ हवाय. व्हॉट? पुरे 2 करोड मागितले त्यांनी? हो, आणि मला सुद्धा त्याच्याबरोबर जावं लागेल. व्हॉट? मग तू काय विचार केलायस? मी हे ठरवलंय की मी त्याच्याबरोबर जाणार. व्हॉट नॉनसेन्स! डोंट डोंट. आरती किती खालच्या पातळीवर जातेस तू? मी खालच्या पातळीवर गेले? मी पातळी सोडलीय? इन्शुरन्स कंपनी बरोबर फ्रॉड केलास तू? मर्डरचा प्लॅन केलास तू? त्या भिकाऱ्याला मारलास तू? माझ्या बाळाला अबॉर्ट केलास तू? आणि मी पातळी सोडली? मी? आरती तू मला असं बर्बाद करून नाही जाऊ शकत. यु नो समथिंग, व्हॉट? मला यावेळी तू सांगितलेली बिरबलाची गोष्ट आठवतीये. कोणती गोष्ट? तीच माकडिणीची. जेव्हा प्रश्न आपल्या अस्तित्वाचा असतो तेव्हा केलेलं कुठलंच काम चुकीचं नसतं, असंच म्हणाला होतास ना तेव्हा. लिसन टू मी. शट अप. हॅलो विक्रम इनामदार, मी निर्णय घेतलाय. नाईस नाईस. माय चेक इज रेडी. ओ या, कोणत्या नावाने बनवायचा चेक? मोहिनी कन्स्ट्रक्शन्स. मोहिनी कन्स्ट्रक्शन्स? काय की हे माझं झोलो अकाउंट आहे. आय मीन फेक अकाउंट. काय की मी जेव्हा अशा केसेस सॉल्व करतो ना आणि जी कमाई होते ना ती सगळी मोहिनी कन्स्ट्रक्शन्स मध्ये जाते. एव्हरीथिंग इज इन मोहिनी कन्स्ट्रक्शन्स. माझा चेक रेडी आहे. या. ओ थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. मॅम माझी काम करायची पद्धत जरा वेगळी आहे. काय मी कोणालाही अरेस्ट करत नाही. मी आधी त्यांना ब्लॅकमेल करतो आणि मग पैसे वसूल करतो आणि मग त्यांना कायमचं संपवून टाकतो. तर या केस नंबर 99 मध्ये मी हे असंच काही केलं तर. व्हॉट? मला तर माझ्या सिनियरला केवळ एवढंच सांगायचं आहे की सर आय सॉल्व द केस. पण दुर्दैवाची बाब अशी आहे सर की मी त्या दोघांना अरेस्ट करण्याआधीच त्यांनी एकमेकांना संपवून टाकलं. जर मी तुम्हा दोघांना खतम करून टाकलं तर? नाही विक्रम, तुम्ही असं नाही करू शकत. व्हाय नॉट? नाही तुम्ही असं नाही करू शकत. टेल मी व्हाय नॉट? बट व्हाय नॉट? नो विक्रम, यू कांट डू दिस. व्हाय व्हाय व्हाय? टेल मी. प्लीज प्लीज डोंट डू दिस. आई विल डू इट. आई वोंट. प्लीज विक्रम, डोंट किल मी. नो प्लीज. आई वोंट किल यू. आई वोंट किल यू. आस्क मी व्हाय. व्हाय? बिकॉज आई लव यू. आई लव यू. चलायचं? हे इन्स्पेक्टर. अरे अमर, अमर तू. अमर अमर, अरे तू जिवंत आहेस? कमाल आहे. अरे हा जिवंत आहे, हा साक्षात प्रकट झाला आपल्या समोर. इन्स्पेक्टर तू माझ्या बायकोवर अशी बळजबरी नाही करू शकत. मी बळजबरी केली? मी काय बळजबरी केली? मी काहीच बळजबरी केली नाही तुझ्या बायकोवर.
अमर, मी माझ्या मर्जीने विक्रम बरोबर जाते. ती तिच्याच मर्जीने माझ्या बरोबर येते. ठीक आहे, मी तर बर्बाद झालोच आहे. तुम्हा दोघांनाही बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. हे काय करतोयस तू? पोलिसांना फोन करतोय. तू पोलिसांना फोन करतोय? काय करतोयस तू? ए स्टॉप इट, डोंट डू इट. लोडेड आहे का? गन लोडेड आहे. बस खाली. आरती, हे तू काय करतेस? आय सेड फोन ठेवून दे खाली. मी सांगितलं, डॅम इट, मी तुला मारू टाकेन. आरती, अगं काय करतेस तू? ऑफिसर, तू अशा विश्वासघातकी बाईवर विश्वास ठेवतोयस? काय म्हणालास तू? आरतीला विश्वासघातकी म्हणालास तू? आरतीला विश्वासघातकी म्हणालास? ओहो, ही विश्वासघातकी आहे. आरती, मारून टाक, मारून टाक याला, मारून टाक. No, Arti. No, you can't do this. I'm going to kill you. Shoot him. You can't do this, Arti. I'm going to kill you, damn it. Shoot him, Arti. Shoot him. I'm going to kill you. No, Arti, you can't do this to me. I said shoot him. I'm going to kill you, damn it. No, Arti, don't do this. I said shoot him. Give me an order, sir. I have already given you an order. Shoot him. I said, give me an order, sir. Arrest him. कोण आहात तुम्ही? मिस्टर विक्रम इनामदार, लोकांना फसवणं, त्यांना ब्लॅकमेल करणं आणि त्यांचा खून करण्याच्या गुन्ह्यांतर्गत आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. कोण आहात तुम्ही दोघं? वी आर फ्रॉम अँटी करप्शन ब्युरो, न्यू दिल्ली. डोंट मूव. I give up. मिस्टर डी पी मल्होत्रांची ऑर्डर आहे, शूट ऍट साईडची. कोण आहे हा डी पी मल्होत्रा? सर, आय एम डी पी मल्होत्रा, क्राईम ब्रांच, न्यू दिल्ली. इन्स्पेक्टर विक्रम इनामदार, आम्हाला तुमच्याबद्दल सर्व काही माहीत झालं होतं, पण तुम्हाला रंगे हात पकडायचं होतं म्हणून हा ट्रॅप सेट केला. केस नंबर 99 मध्ये सर्व काही खोटं आहे. भिखारीचा खून, LIC चा प्रीमियम, सगळं खोट. पण एक खरं आहे, ते एक गुन्हेगार. जो तुम्ही आहात विक्रम इनामदार, तुम्ही. या प्लॅनला ऑपरेट करण्याकरता आम्हाला दोन एफिशियंट ऑफिसरची गरज होती, म्हणूनच आम्ही या दोघांना निवडलं. ऑफिसर प्रकाश खन्ना आणि ऑफिसर अनुपमा विश्वास, अँटी करप्शन ब्रांच, न्यू दिल्ली. तुमच्याच कॅमेरा आणि मायक्रोफोनने तुमच्या विरोधात सबळ पुरावे गोळा केले. You are a disgrace to the police department. Inspector Vikram Inamdar, disgrace. Officer, take him. Sir. Case number 99. या नाटकाची कल्पना मला कशी सुचली हे कदाचित नाही सांगू शकणार, पण एक गोष्ट नक्की आहे की या नाटकाच्या पूर्वी मी एक वन लाईन लिहिली होती. तिचं नाव होतं केस नंबर 55. आमच्या ग्रुपमध्ये डिस्कस करताना दोन तीन वेळा जेव्हा डिस्कशन झालं तेव्हा पूर्ण प्लॉट डोक्यात तयार झाला. विथ ऑल क्लायमॅक्सेस, एक सस्पेन्स स्टोरी असून सुद्धा त्यात अनेक क्लायमॅक्सेस आहेत. या कम्प्लीट नाटकात फक्त तीन कॅरेक्टर आहेत, पती पत्नी आणि इन्स्पेक्टर. या नाटकाकरिता मला रायटिंगसाठी 2001 चा कला दर्पण पुरस्कार मिळाला.